The increasing pollution and influence of IT sector, eyes are the ones which are affected at the most and lead to many disorders. Glaucoma is one such disorder which can also lead to blindness. To inform and alert citizens about glaucoma, Anil Eye Hospital in association with Gopal Krishna Charitable Trust is organizing a rally on 10th of March. While conversing with the Discovery TV News, Dr. Anga Herer of Anil Eye Hospital appealed citizens to join the rally in large numbers. नमस्कार, मी डॉक्टर अनघा हेरूर, मेडिकल डायरेक्टर अनिल आय हॉस्पिटल. आज आपण ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू ह्याबद्दल बोलणार आहोत. काचबिंदू हे चोर पावलानं येणारा आजार आहे. 10 मार्च ते 16 मार्च हे जागतिक काचबिंदू आठवडा म्हणून मानला जातो. काचबिंदूमध्ये डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि ह्याच्यामुळे हळूहळू आपली नस सुकत जाते. ह्याच्यामुळे सुरुवातीला साईडची नजर कमी होते आणि वेळेत उपचार न झाल्यास पूर्ण अंधत्वही येऊ शकतं. काचबिंदूमध्ये गमावलेली नजर आपण परत मिळवू शकत नाही आणि म्हणूनच लवकरात लवकर निदान करणं हे खूप महत्त्वाचं आहे. 40 वरती सर्वांनी आपले डोळे काचबिंदूसाठी तपासून घेणे आवश्यक आहे. परंतु ह्याच्याबद्दलची जनजागरूकता कमी असल्यामुळे 10 मार्चला ठीक सकाळी 8:30 अनिल आय हॉस्पिटल आणि गोपाळ कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपण ग्लॉकाथॉन म्हणजेच ग्लॉकोमासाठी एक वॉकाथॉन याचं आयोजन करत आहोत. जवळजवळ 90% लोकांना माहितीही नसतं की आपल्याला काचबिंदू आहे किंवा त्याच्यामुळे आपली नजर कमी झालेली आहे. म्हणून ह्याच्याबद्दलची जनजागरूकता वाढवण्यासाठी आपण ही रॅली काढणार आहोत. अशीच रॅली पूर्ण महाराष्ट्रभरात 32 डिस्ट्रिक्ट्समध्ये सेम डे सेम टाईम निघणार आहेत. ही रॅली 10 मार्चला सकाळी 8:30 मानपाडा रोड शिवाजी पुतळ्याजवळ सुरुवात होणार आहे आणि फडके रोड अनिल आय हॉस्पिटल गणपती मंदिराजवळ समाप्त होणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी 10 मार्चला ह्या ग्लॉकाथॉनमध्ये सहभाग घेऊन ग्लॉकोमासाठी जनजागरूकता वाढवण्यासाठी आणि दृष्टी वाचवण्याच्या या मोठ्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन मोलाचे सहकार्य द्यावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे. या रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्वांसाठी अनिल आय हॉस्पिटलतर्फे फ्री आय चेकअपचे कूपन्सही दिले जाणार आहेत. धन्यवाद.